नमस्कार, मी परमेश्वर आंधळे, सुरम न्यूज लाईव्ह टीव्हीच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत। पाहूया बातमी विस्ताराने। की बऱ्याच कंपन्या नाशिक महानगरपालिकेतर्फे टायअप नाशिक महानगरपालिकेसोबत टायअप करून लोकांना उपयुक्त पडतील, लोकांच्या सोयीसुविधांसाठी काही नवीन नवीन प्रकल्प आणतात। ते प्रकल्प आणल्यानंतर ते 100% लोकांसाठीच असतात, लोकांसाठीच फायदेशीर असतात। पण काही समाजामध्ये काही वाईट प्रवृत्तीचे लोक असतात, काही वाईट म्हणतो आपण समाजकंटक असतात, ते असं त्या वस्तूंचं ते असं नुकसान करतात, जेणेकरून ते कोणाच्याच कामात येत नाही, कोणालाच फायदेशीर ठरत नाही। आणि हे असं कुठं होते काम नाही, याला एक आळा घातला गेला पाहिजे। दोषींवरती खूप म्हणजे असे लोक शोधून त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात आली पाहिजे, म्हणजे जेणेकरून कोणी भविष्यामध्ये हे असं जे तुम्ही बघताय याचं नुकसान करणार नाही। हे एक पाऊल प्रशासनाने उचललं पाहिजे ही माझी विनंती आहे।